नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे शहरात राज्य शासनानं दिलेले नवीन निर्बंध लागू. राज्य शासनाच्या कोविड निर्बंधांमुळे फ्युजन सांगीतिक कार्यक्रम रद्द. महापौर नरेश म्हस्के यांची घोषणा. आणि पुन्हा एकदा ओमायक्रॉनचं संकट आल्यामुळे सरकारच्या नियमानुसार नाताळ सण साजरा. आज नाताळ म्हणजेच जगात प्रेम संदेश देणारा सण. याच नाताळ सणाचं औचित्य साधून ठाण्यातील 400 वर्ष जुन्या सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चमध्ये विशेष प्रेयरचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्री देखील मिडनाईट मास आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे चर्चमध्ये केवळ 50% उपस्थिती ठेवण्यात आली होती. या चर्चमध्ये येशूच्या जन्माचा देखावा देखील उभारण्यात आलाय. गेली 2 वर्ष कोरोनाच्या नियमांमध्ये नाताळ सण साजरा केल्यानंतर यावर्षी देखील कमी निर्बंधात सण साजरा करता येतील अशी ख्रिस्ती बांधवांची अपेक्षा होती. मात्र पुन्हा एकदा ओमायक्रॉनचं संकट आल्यानं सरकारच्या नियमानुसार नाताळ सण साजरा केला जातोय. या चर्चमध्ये जमलेल्या ख्रिस्ती बांधवांनी आणि बिशप यांनी सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. वर्षातला सर्वात मोठा सण असल्यानं आज घरी केक करंजा असे गोड पदार्थ तयार करण्यात असल्याचं तसंच सर्व कुटुंबांसोबत नाताळ साजरा करणार असल्याचं ख्रिस्ती बांधवांनी सांगितलं. कोविडच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं संसर्ग रोखण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक इथे 31 डिसेंबर 2021 रोजी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेला फ्युजन सांगीतिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची घोषणा महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे. ठाण्यात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दिग्गज कलाकारांचा सहभाग असणाऱ्या फ्युजन या सांगीतिक मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले असून त्याच पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या फ्युजन हा सांगीतिक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तरी ठाण्यातील रसिकांनी याची नोंद घेण्याचं आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केलं. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतो. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय. आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा.
आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा। कोविड-19 वाढत्या संसर्गजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने नवीन निर्बंध लागू केले असून ठाणेकरांनी शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी केलंय। दरम्यान ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व सार्वजनिक ठिकाणी रात्री 9 ते 6 या वेळेत 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे। अमेरिका आणि अन्य युरोपियन देशात मागील काही दिवसात ओमायक्रॉन कोरोना विषाणूचा प्रसार जलद गतीनं होत असल्याचं निदर्शनास येत आहे। महाराष्ट्र राज्यात यापूर्वीच ओमिक्रॉन कोरोना विषाणूच्या 88 रुग्णांची नोंद झाली आहे। तसंच मागील आठवड्यात कोविड-19 1000 अधिक रुग्णांची नोंद प्रत्येक दिवशी राज्यात होत असल्याचं निदर्शनास येत आहे। त्यादृष्टीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आवश्यक आहे। त्यामुळे सद्यस्थितीचा विचार करून नाताळ लग्न समारंभ, अन्य सण समारंभ आणि नववर्षाचा स्वागत समारंभ याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी दिलेल्या निर्देशानुसार पालिका क्षेत्रात देखील निर्बंध घालण्यात येत आहेत। त्यामुळे नाताळ सण साजरा करताना गृह विभागानं दिलेल्या नियमांचं तंतोतंत पालन करणं, विवाह सोहळ्यांना कोणत्याही प्रकारच्या बंदिस्त सभागृहांमध्ये एका वेळेला 100 पेक्षा अधिक लोकांना उपस्थित राहता येणार नाही, तसंच खुल्या मैदानात 250 लोक किंवा क्षमतेच्या 25% उपस्थितीची अट राहणार आहे। इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मेळाव्यात बंदिस्त सभागृहांमध्ये एका वेळेला 100 पेक्षा अधिक लोकांना उपस्थित राहता येणार नाही, तसंच खुल्या मैदानात 250 लोक किंवा क्षमतेच्या 25% लोकांना उपस्थित राहता येणार आहे। या व्यतिरिक्त इतर कार्यक्रमांच्या बाबत बंदिस्त सभागृहाच्या क्षमतेच्या 50% तर खुल्या मैदानात 25% परवानगी राहणार आहे। क्रीडा स्पर्धेसाठी क्षमतेच्या 25% प्रेक्षकांना उपस्थिती राहणं परवानगी राहणार आहे। इतर कोणत्याही संमेलनासाठी, मेळाव्यासाठी 250 लोक किंवा क्षमतेच्या 25% लोकांना उपस्थित राहता येणार आहे। उपाहारगृह, चित्रपट नाट्यगृह, व्यायामशाळा यामध्ये सध्या लागू असलेली आसन क्षमतेच्या 50% उपस्थितीची अट यापुढेही कायम राहणार आहे। उपाहारगृह मालकांना एकूण आसन क्षमतेविषयी माहिती ठळकपणे प्रदर्शित करणं बंधनकारक असणार आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व सार्वजनिक ठिकाणी रात्री 9 ते 6 या वेळेत 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे। अत्याचार विरोधात तातडीनं कठोर शिक्षा करण्यासाठी तयार करण्यात आलेले शक्ती विधेयक विधानसभेनंतर विधान परिषदेमध्ये देखील एकमतानं मंजूर करण्यात आलंय। या विधेयकामुळे पीडित महिलांना खऱ्या अर्थानं न्याय मिळणार असल्यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर महिलांनी जल्लोष केला। या दोन्ही सभागृहातील शक्ती कायदा मंजुरीनंतर ते राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल। कायदा आलेला आहे आणि मला वाटतं सर्व महिला त्याच्यामध्ये सुरक्षित स्वतःला समजतील, कारण आज प्रत्येक महिलेवर जो अत्याचार होत होता, ॲसिड फेक असेल किंवा शारीरिक, काही ठिकाणी तर घरामध्ये पण महिला सुरक्षित नव्हत्या, पण हाच कायदा आल्यामुळे महिला स्वतःला सुरक्षित समजू शकतील असं मला वाटतं। आणि म्हणून आम्ही आज ह्या कायद्याचं स्वागत करत आहोत आणि इथे नाचून आणि पेढे वाटून आम्ही त्याचा जल्लोष केलेला आहे। ठाणे जिल्ह्यासाठी 2022-23 या वर्षाकरता 21,813 कोटी रुपयांच्या संभाव्य बँक पतपुरवठा आराखड्यास आज जिल्हा अग्रणी बँकेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। पीक उत्पादन विपणन यासाठी 356 कोटी, कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या मुदत कर्जासाठी 494 कोटी, कृषीच्या पायाभूत सुविधांसाठी 280 कोटी, पूरक बाबींसाठी 162 कोटी असे एकूण कृषी क्षेत्रासाठी 1,294 कोटींचा पत आराखडा करण्यात आला आहे। दरम्यान जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या कामकाजाच्या वेळा या करोनापूर्व काळात ज्याप्रमाणे होत्या तशा करण्यास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे। नवीन वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल। जिल्हा अग्रणी बँकेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात झाली। यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने इत्यादी उपस्थित होते।
समाजातील वंचित घटकांसाठी पतपुरवठ्याच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांनी वेळेवर पतपुरवठा करणं गरजेचं आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देताना बँका आणि विविध शासकीय यंत्रणा तसंच महामंडळं यांच्यात समन्वय ठेवून सर्व बँका समन्वयक आणि शासकीय विभाग प्रमुखांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी जाधव यांनी केलं. यावेळेला मान्यवरांच्या हस्ते 2022-23 संभाव्य पतपुरवठा आराखड्याचं प्रकाशन करण्यात आलं. ठाणे जिल्ह्यासाठी 2022-23 या वर्षाकरता कृषी क्षेत्राला 1,294 कोटी पतपुरवठ्याचं नियोजन करण्यात आलं असून सूक्ष्म लघु मध्यम लघु उद्योगांसाठी 16,803 कोटी, शिक्षण 199 कोटी, गृहनिर्माण 2,440 कोटी, सामाजिक पायाभूत सुविधांसाठी बँक कर्ज 123 कोटी, अन्य 558 कोटी रुपयांचा संभाव्य पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आलाय. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राष्ट्रीयकृत बँकांच्या कामकाजाच्या वेळा सकाळी 10 ते 4 अशा करण्यात आल्या होत्या. आता मात्र नवीन वर्षापासून कामकाजाच्या वेळेत बदल होणार आहे. निवासी भागातील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखांसाठी 9 ते 4, वाणिज्य भागातील शाखांसाठी 11 ते 6 आणि अन्य भाग आणि कार्यालय असलेल्या ठिकाणच्या शाखांसाठी 10 ते 5 अशा बँकेच्या कार्यालयीन कामकाज वेळा ठरवण्यात आल्या असून त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याचं बैठकीत सांगण्यात आलं. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे शहरात राज्य शासनानं दिलेले नवीन निर्बंध लागू. राज्य शासनाच्या कोविड निर्बंधांमुळे फ्युजन सांगीतिक कार्यक्रम रद्द. महापौर नरेश म्हस्के यांची घोषणा. आणि पुन्हा एकदा ओमायक्रॉनचं संकट आल्यामुळे सरकारच्या नियमानुसार नाताळ सण साजरा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत धन्यवाद.